स्वाहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेव प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। म्हणता म्हणता नवीन वर्षाचे 3 दिवस पार पडले आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, बहुतेक 17 तारखेला तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, त्यामुळे नवीन वर्ष ऑलरेडी सुरू झालं, त्याचा 1/2 महिना पार झालेला आहे। आणि या भागामध्ये आता मी तुम्हाला गुगल मॅपवरती बर्मान घाट पासून घुरसी असा प्रवास करवणार आहे, कारण तो प्रवास रम्य आहे, मनोहर आहे, रहस्यमय आहे, विलक्षण आहे। कुठलाही हाताने स्केच काढलं तर त्याला येणार नाही। गुगल मॅपही जे माझ्या मनामधलं चित्र आहे मैयाचं, त्या परिसराचं, त्याचा एक अंश मला गुगल मॅपमधून तुम्हाला दाखवता येईल की बेसिक टेरिटरी अशी होती। पण शब्द, शब्दाच्या मागचा अर्थ, त्याच्या मागचा आशय, नुसत्या शब्दाने तो आशय तुमच्यापर्यंत मला पोचवण्याचं सामर्थ्य जसं नाही, तसं फक्त गुगल मॅपनी मी त्या ठिकाणच्या भावना, त्या ठिकाणचं ॲटमॉस्फिअर, इन्व्हायरमेंट, वातावरण, निसर्ग तुमच्यासमोर उपस्थित करू शकत नाही। शब्द मर्यादा माझी तोकडी पडते, पण तरी काही ना काही समाधान मी इथून तुम्हाला थोडंसं तरी का होईना त्याचा अंश इथे दाखवू शकतो। त्यामुळे मला आता एक संधी द्या, मी तुमच्यासमोर तो रूट मॅप पूर्ण लोकेट करतो या भागामध्ये, आणि मग पुढच्या भागापासून मग आपण त्यामध्ये रंग भरू। म्हणजे हे एक ओव्हरऑल तुम्हाला सांगितलं की आता पुढच्या 3-4 भागात आपण काय करणार आहोत, तर बर्मान घाटपासून घुरसीला जाणार आहोत, बर्मान घाट, सद्धारा, त्यानंतर छोटी धुमाधार, त्यानंतर घुरसी म्हणजे लाल बाबांचा आश्रम, ही या रेंजमध्ये आत्ता आपण आहोत। आणि उत्तर तटावरती आत्ता आपलं परिक्रमा सुरू आहे। या सगळ्या गोष्टी नंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने पण दिसणार आहेत, जसं बर्मान घाट आपल्याला दक्षिण तटावरती देखील येईल, पण बर्मान घाट दक्षिण तटावरचं माझं मन तेवढं आकर्षित करू शकलं नाही। आणि सद्धार आश्रम परत दक्षिण तटावरनं पण बघितला, तिथे आपण मुक्कामी होतो, सद्धारा आश्रम म्हणजे हरिहर बाबांच्या आश्रमच्या दक्षिण बाजूला, ते आश्रम मी तुम्हाला स्केचवर दाखवतो कुठे आहे। आणि तर तो प्रवास तुमच्याबरोबर करायला मी अतिशय उत्सुक आहे, त्यामुळे आता जास्त विलंब न लावता आपण आधी गुगल मॅप आज बघूया, म्हणजे आमचे उदयजी धुपकर ते खुश होतील। तर धुपकर साहेब नमस्कार त्यांना आनंद होतो गुगल मॅपवरती दाखवलं की। तर एक प्रश्न मागच्या वर्षीचा अनुत्तरित आहे माझ्याकडे अजून, तो आहे जिल्हेरी परिक्रमा, पण एक भाग त्याच्यावरती करू आपण लवकरच। ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेव प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। बर्मान घाट पासून घुरसी चा प्रवास आता आपण करणार आहोत गुगल मॅपच्या सहाय्याने। तर सर्वात आधी हे लाल जे दिसतंय तुम्हाला,
ते आहे बर्मान घाट। आणि बर्मान घाटचं शाब्दिक वर्णन केलेलं आहे, पण तुम्हाला मॅप वरती दाखवतो जरा बर्मान घाट कसा आहे। आपण आता बर्मान घाटच्या उत्तर किनाऱ्यावरती आहोत। बर्मान घाटचा दक्षिण किनारा असं खूप अपीलिंग नाही वाटला, तिथला अजून एक अनुभव आहे, पण ते जेव्हा आपण परत दक्षिण तटावर पोहोचू तेव्हा मग तुम्हाला त्याबद्दल सांगेन। हे बघा, इथे हे सगळं बर्मान घाट आहे, आणि तुम्हाला जो मी एक घाट सांगितला होता तो आहे हा तेलंग घाट। या तेलंग घाटाचे जे संस्थापक, त्यांचे जे वंशज, त्यांच्या आश्रमात, म्हणजे इथून साधारण या बाजूला इथे कुठेतरी तो आश्रम असावा असा अंदाज आहे। त्याच्यापेक्षा जास्ती झूम होत नाहीये, पण माझ्या अंदाजाने जी लोकेशन मला आठवतीये ती ही लोकेशन असावी। आणि या बाजूनी इकडे असं खाली उतरावं लागतं जिथे आम्ही राहत होतो, तिकडनं राम जानकी मंदिरला आम्ही गेलो होतो दर्शनाला, तिकडनं असं खाली घाटावरती उतरता येतं। घाटावरती अनेक दुकानं आहेत पूजेचं साहित्य वगैरेच, आणि मैयाजीचं पात्र असं प्रचंड मोठं पात्र आहे। आणि जसं ओंकार मांधाताचं तुम्हाला सांगितलं होतं तसंच इथे तुम्ही बघू शकता, बिलकुल ओंकार मांधाताच्या वेळेला आपण बघितलं होतं की मैया अशी इकडनं आली, ओंकार मांधाताच्या दोन्ही बाजूनी मैया गेली आणि मग पुढे मग एकत्र होऊन पुढे गेली। तसंच चित्र तुम्हाला इथे दिसेल की इकडनं अशी मैया जी आल्या आणि मग इकडनं उत्तर तटावरनं, इकडनं दक्षिण तटावरनं असं झालं। आणि इथे मध्ये तर मला आठवत नाही, इथे कोणाचं तरी तपस्या स्थली आहे, तुमच्यापैकी कोणाला जर माहिती असेल तर मला ते सांगा। इथे ज्यांना मी भेटलो होतो ते तेलंग, त्यांनी सांगितलं होतं की पण इथे जाता येत नाही अर्थात परिक्रमेमध्ये, कारण आपण परिक्रमेत या ठिकाणी येणं म्हणजे मैयाला ओलांडून इकडे यावं लागतं, ते शक्य नाहीये। पण ही सुंदर जिओग्राफिक रचना आहे, मी किती प्रयत्न केला तरी हे असं स्केच नाही काढू शकणार। मग इथून बर्मान घाटहून चालत चालत अगदी किनाऱ्या लगतच, किनाऱ्या किनाऱ्याने, किनारा खूप काय म्हणावं त्याला, आय कॅचिंग आहे आणि खडकाळ आहे, बऱ्याचशा शेतांमधून वगैरे चालत चालत आपल्याला इथे यावं लागतं। इथे हे ते हरिहर बाबांचा आश्रम जवळ आहे, हा रस्ता तुम्हाला दिसतो आहे, या रस्त्यावरनं इथे एक दिवस मुक्काम केलेला। याबद्दल डिटेलमध्ये बोलायचं आहे आपल्याला इथे आलेले अनुभव। मग इथून जेव्हा आपण निघालो तेव्हा या रस्त्याने आलो, हा मेन रोड आहे, हा रोड इथून क्रॉस केला मग असं इकडे आलो, आणि मग इथे एक शेत आपल्याला दिसत। या शेतामधून, शेत म्हणजे हे सगळं वाईल्डनेस आहे किंवा जंगल आहे, पण रस्ता चांगला आहे, इथे डांबरी रस्ता आहे, बारीकसा रस्ता आहे पण डांबरी आहे। आणि तिथून मग आता तुम्हाला जरा मैयाजींच्या अनुषंगाने पण दाखवतो, या मैयाजी अशा इकडे चाललेल्या आहेत आणि ह्या रस्त्याने आपण चाललो होतो। इथे लोकांनी सांगितलं की इकडनं तुम्ही किनाऱ्याने जाऊ नका, हा किनारा असा वॉकेबल नाही आहे, म्हणून मग या रस्त्याने आलो। आणि इथून हा पुढचा अनुभव मोठा रहस्यमय अनुभव होता, तो ज्या वेळेला मी याच सांगेन तुम्हाला धुआंधारच, ते मी तुम्हाला शेअर करतो। रेकॉर्डिंग
बर्मान घाट, हरिहर आश्रम आणि मग आता पुढे आपल्याला यायचं आहे हे मिनी धुआंधार वॉटरफॉल जे दिसते तुम्हाला इथे आपण आलो, इथलाही अनुभव सांगतो तुम्हाला. आणि नंतर मग हे जे गुरसी दिसत आहे हे लाल बाबा आश्रम गुरसी इथे आपण आलेलो. हा प्रवास तुमच्या समोर मला ठेवायचा आहे. तर परत तिकडे जाऊ आपण, एकदा तुम्हाला ओव्हरऑल दाखवतो की हा प्रवास. आधी मी विचार केला तुम्हाला प्लॅन वरती दाखवतो, पण हे एवढं सुंदर मला मोह आवरला नाही की तुम्हाला दाखवल्याशिवाय पुढे कसं जाणार. तर हे बर्मान घाट च्या पुढे हरिहर बाबांचा आश्रम म्हणजे सद्धारा, आणि तिथून मग आपण इकडे कुठेतरी आलो आणि हे इथे धुआंधार. आता हे जे लिहिले इथे मिनी धुआंधार हा आश्रम, या आश्रमाच्या रस्त्यावर इकडनं आपण चढलो म्हणजे हा शेतातून कुठून तरी आलो, अर्थात ती कच्ची पायवाट होती. पण इथली एक आठवण तुम्हाला आधी सांगतो की या सद्धारामधून मधून कुठली तरी पायवाट घेऊन आपण मैयाच्या किनाऱ्यावरती आलो या ठिकाणी. आणि हा असा सुंदरसा किनारा आहे मैयाचा. या मैयाच्या किनाऱ्यावरनं चालताना ढग भरून आले होते पूर्ण आभाळ, आणि इथे कुठेतरी आम्ही पोचलो आणि बारीकसा पाऊस सुरू झाला. त्यामुळे मला सुषमाला आम्हाला दोघांना इथे एका तीरावरच्या एका छोटीशी झोपडी, झोपडी म्हणजे एक 4-5 फुटाचं फक्त वरती बांबूच छप्पर होत आणि त्याच्यावर चट्या टाकलेल्या होत्या, त्यातून पाणी येतच होत. तिथे आम्हाला किंचित काळ तुम्हाला इथे तो स्पॉट तुम्हाला दाखवता येत नाही, पण तो एक अतिशय विलक्षण अनुभव होता. आणि तिथून मग इकडनं किनाऱ्यावरनं न जाता, कारण इकडे अतिशय कठीण असा तो किनारा आहे असं आम्हाला सांगितलं तिथल्या लोकांनी, म्हणून मग आम्ही या आश्रमात या बाजूने असं चढलो. हे पूर्ण असं रेग्युलर चढ आहे, फक्त तो सेफ आहे कारण दगडांचा जिना तयार झालेला आहे, असे विविध आकाराचे दगड, त्यामुळे दगडांवरनं पावलं ठेवत ठेवत वरती जाणं काही अवघड नाही. मात्र जाताना एका ठिकाणी अगदी म्हणजे आमच्या बरोबर ते दोघ जण जर नसते, दोन परिक्रमावासी, आणि ते परिक्रमावासी कसे आले ते पण मोठी रम्य हकीकत आहे. एक मला वाटतं एक गुडी नावाच्या गावातूनच आम्ही चाललेलो होतो, बहुतेक हेच ते गाव असावं. याच्या आधी म्हणजे सद्धाराहून आपण निघालो तेव्हा पावसासारखं वातावरण झालेलंच होतं. मग इथून या रस्त्यावरनं आम्ही येत होतो आणि हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, या रस्त्याच्या अलीकडे इथे कुठेतरी हे जे घरं वगैरे दिसतात इथे आम्ही चालत असताना, म्हणजे आता विचार करा सद्धाराहून आपण निघालो पूर्ण एकटे, सद्धाराहून या लोकेशनला येईपर्यंत आमच्या पुढे मागे कोणीच नाही, अक्षरशः कोणी नाही, ट्रॅफिकही नाही. आणि इथे थोडासा आधी इथे एक घर दिसायला पाहिजे होत, एक घर असं रस्त्यापासून साधारण 60 फूट अंतरावरती एक घर, आणि इथे येऊन अचानक पाऊस सुरू झाला. पण पाऊस अशा वेळेला सुरू झाला की समोर एक घर दिसत होत, म्हणजे ते पण मैयाचा चमत्कार आहे. तिथून आम्ही लगेच त्या घरात आश्रय घेतला, तुम्हाला तो फोटो पण दाखवीन. त्या घरामध्ये आम्हाला चहा मिळाला आणि पाऊस थोडा थांबल्यानंतर आम्ही मग हा रस्ता पकडला इथे आलो. इथे कुठेतरी आम्ही चाललेलो होतो आणि अचानक एका घरातून एक छोटस बाळ, एक 3 किंवा 4 वर्षाचं वय असेल ते असं बाबाजी बाबाजी इधर इधर
असा नंगा पुंगा होता ते 4 वर्षाचं. बाबाजी इस तरफ, बाबाजी इस तरफ. आधी मला काही समजलं नाही काय म्हणतोय तो. मग इथे समोरच्या घरामध्ये 3-4 बायका बसल्या होत्या वरांड्यामध्ये. तो म्हणे, बाबाजी वो सही बता रहा है, आप इधर से अंदर चले जाओ. इथे पायवाट होती, त्या पायवाटीनी आम्ही आत शिरलो. पण त्याच ठिकाणची अजून एक घटना, ज्या वेळेला ते बाळ आमच्या जवळ आलं, मी मागे बघितलं होतं, आमच्या मागे खरंच कोणी नव्हतं परिक्रमावशी. आणि ज्याला त्या बाया म्हणाल्या की इधर से मुड जाओ, आणि जेव्हा मी इकडे बघितलं मागे, त्याला माझ्या मागे 2 जण होते, 2 मध्यप्रदेशचे परिक्रमावासी. त्यापैकी एकाचं नाव होतं बालग्राम आणि दुसऱ्याचं नाव मी विसरलो. ते दोघ जण आमच्याच मागे तरुण होते आणि ते आमच्या बरोबर त्याच पायवाटेने निघाले. आता पायवाटेने आम्ही हे शेत तुडवत तुडवत निघालो आणि त्याच्या थोडस आधी पाऊस पडलेला होता, त्यामुळे पूर्ण शेतामध्ये चिखल झाला होता. त्यामुळे आमच्या पायाला 6-6 इंची चिखल वारंवार अडकायचा. आणि इथे कुठेतरी, मला आता इथे लोकेशन तो दाखवता येत नाहीये, एक असा पूर्ण चढ, आम्ही एक असं चढ, तर इथे चढ दिसत नाहीये, पण तो छोटी धुआंधार यायच्या आधी एक चढ आम्ही क्रॉस केला. आणि असा डोंगर होता तो अक्षरशः, आणि त्या डोंगरावरती काळी माती होती. आणि त्या काळी मातीच्या डोंगरावरतून चढायला ते जर 2 परिक्रमावासी नसते, तर आम्ही नवरा बायको अडकलो असतो. पण मैयाचं काय प्लॅनिंग अफलातून आहे की या तारखेला इतक्या वाजता या डोंगरावरती हे नवरा बायको असणार आहेत आणि त्यांना सपोर्ट लागणार आहे. तर ते दोघं जे होते, त्यांनी लिटरली आम्हाला असं हाताला धरून वरती खेचलं आणि म्हणून मग आम्ही या दुसऱ्या बाजूला उतरू शकलो. आणि तुम्हाला आता जी लोकेशन दाखवली मैयाजींची, छोटी धुआंधारच्या अलीकडे, तिथे आम्ही त्या किनाऱ्यावरती, म्हणजे हाच तो डोंगर असावा बहुतेक, इथे कुठेतरी आम्ही उतरलो. यस, हाच तो डोंगर आहे. तुम्ही इथे डोंगरी बहुतेक दिसेल तुम्हाला, इथे कुठेतरी उतरलो आणि मग इथून पुढचा प्रवास सुरू झाला. इथे आश्रम जे लिहिलेलं आहे, त्या आश्रमापर्यंत आम्ही गेलो. त्या आश्रमातून जर हे दृश्य बघितलं खालचं, अतिशय विहंगम दृश्य, अतिशय विहंगम दृश्य. तिथले काही फोटोग्राफ्स असतील बहुतेक, ते दाखवतो तुम्हाला. पण मी वारंवार त्याचं, जसं श्रीकृष्ण गीतेमध्ये 8वा अध्याय जर म्हटला, तर 8व्या अध्यायात अगदी शेवटी संजय असं म्हणतो की मी ज्या ज्या वेळेला हे संवाद अर्जुन आणि श्रीकृष्णाचं ऐकतो, त्या त्या वेळेला मला विस्मय प्राप्त होतो आणि मला आनंद होतो. तसं या स्ट्रेच बद्दल मी जेव्हा तुम्हाला सांगतो आहे, माझ्या अंगावर असे रोमांच उठलेले आहेत. आणि मित्रांनो, आता मी इथे थांबतो, तर परत आपण भेटू पुढच्या भागामध्ये. या भागावरती आपण डिटेलमध्ये याचे प्लान्स, स्केचेस आणि फोटोग्राफ्स बघूया. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.